टिळकवाडी शांतीनगर येथे गजानन कॉलनीजवळ एक चांगली बोरवेल आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेने शांतीनगर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून बोरवेलची व्यवस्था केली गेली. मात्र लहानशा चुकीमुळे या भागातील नागरिकांना या बोरवेलचा सध्या उपयोग होत नसल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. सध्या या ठिकाणी बोरवेल तर आहेच, त्याला लागून मीटर बोर्ड देखील बसवण्यात आला आहे. थोड्याच अंतरावर सिंटेक्सची टाकीही बसवण्यात आली आहे. मात्र तांत्रिक खराबीमुळे याचा काहीच उपयोग होत नाही. या भागात नागरिकांची विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर कराव्यात, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर येण्याची परिस्थिती झाली आहे. टिळकवाडी भागातील चौगुलेवाडी येथे 15 ते 16 दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मिळेल त्या विहिरीतील पाण्यावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. या ठिकाणी गटर व ड्रेनेज पाईपसाठी वारंवार होत असल्याच्या खुदाईमुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ब्लॉक झाल्याने सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. मात्र याकडे नगरसेवक व लोकप्रतिनिधी फक्त मतदानासाठी येतात असा आरोप या भागातील एका महिलेने केला आहे. खालच्या भागात पाणी नाही आहे. किती दिवस लोक गागरी भरून साठून ठेवून पाणी पिणार? वीर असणाऱ्याने सुद्धा 1-2 दिवस देतील, नंतर कोण देणार आहे? काय नाही देत. ती लोक कुठे जाणार गागरी घेऊन? जाऊन सांगितलं ए पाईप फुटलाय, पाणी नाही, कुठनं द्यायचं? हे यांची बोलणी. लहान मुलं असणारी गागरी घेऊन कुठं पिणार लोक? सांगा तुम्ही. प्याचंच पाणी नाही आहे, नळाचंच पाणी पिणार आहेत. विहिरीचे लोक किती देऊन किती दिवस येणार आम्हाला? हे प्रॉब्लेम येऊन बसलेला आहे. कोण नगरसेवक आमदार वगैरे कोणच येत नाही. फक्त वोटिंग असलं तर तेवढंच पाया पडत येते बघा, नंतर कोण येत नाही इकडं. बघतच नाहीत तिथं.